आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने प्रसिद्ध गीतकार सलील कुलकर्णी यांनी सांगलीत प्रेक्षकांशी संवाद साधला आहे. प्रसिद्ध गीतकार सलील कुलकर्णी यांनी वेडिंगचा सिनेमा या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. 12 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त सलील कुलकर्णी यांनी सांगलीमध्ये उपस्थिती लावली. थेट भेट या कार्यक्रमामधून सलील कुलकर्णी यांनी सांगलीकर प्रेक्षकांशी यावेळी संवाद साधला. यूट्यूबवर लग्नाचं प्री वेडिंग पाहिल्यानंतर या चित्रपटाची कल्पना आपल्या डोक्यात आली आणि त्यातूनच वेडिंगचा सिनेमा हा चित्रपट आपण तयार केलाय. अभिनेत्री मुक्ता बर्वे, अलका कुबल, शिवाजी साटम, भाऊ कदम असे स्टारकास्ट असून लग्नाच्या आधी केले जाणारे चित्रीकरण कार्यक्रम यावर आधारित हा चित्रपट आहे. केवळ आणि केवळ निखळ मनोरंजनाचा अनुभव या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे असा विश्वास यावेळी सलील कुलकर्णी यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना व्यक्त केलाय. नमस्कार. गेली 21 वर्ष संगीतकार, गायक, लेखक, सारेगामापचा परीक्षक, मधली सुट्टीचा सूत्रसंचालक अशा अनेक भूमिकांमधनं तुम्ही आशीर्वाद दिलेत, शुभेच्छा दिल्यात आणि मला असं वाटतं की कायम तुमच्या आशीर्वादामुळेच नवीन नवीन गोष्टी सुचत गेल्या. त्या लेखक म्हणून लपवलेल्या काचा आणि शहाण्या माणसांची फॅक्टरी या दोन्ही पुस्तकांना खूप छान दाद मिळाली. माझे काही आवडते प्रेक्षक महाराष्ट्रातले आहेत, त्याच्यातले सांगलीकर कायमच आहेत. कारण तुम्हाला आठवत असेल, माझा मुलगा शुभंकर, त्यांनी पण पहिल्यांदा कुठे गावं असं मी ठरवलं होतं, ते सांगली कोल्हापूरला गावं असं मी ठरवलं होतं. कारण इथे अजूनही ज्या पद्धतीने संगीताकडे, कवितेकडे, नाटकाकडे, चित्रपटाकडे बघितलं जातं ती नजर मला खूप आवडते. आणि म्हणून आज ह्या सगळ्या संगीतकार, गायक, लेखक, परीक्षक या भूमिकेनंतर चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक म्हणून वेडिंगचा सिनेमा हा चित्रपट मी घेऊन येतोय 12 एप्रिलला. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि गेरुआ प्रोडक्शन्स आणि PESB निर्मित हा चित्रपट आहे. आणि माझे अनेक मित्र आणि अतिशय गुणी असे अभिनेते त्याच्यात, मुक्ता बर्वे आहे त्याच्यामध्ये, भाऊ कदम आहे, प्रवीण तरडे आहे, शिवाजी साटम सर आहेत, अलका कुबल आहेत, अश्विनी काळसेकर आहेत, सुनील बर्वे आहे, शंकरशन कराडे आहे त्याच्यामध्ये, प्राजक्ता हणमकर आहेत, योगिनी पोपळे आहेत, तर ही सगळी मंडळी याच्यामध्ये आहे. आणि हा एक धमाल विनोदी चित्रपट आहे, पण फक्त धमाल नाही आहे. जसं मला असं वाटतं की मी हा प्रयत्न केला की आपण गाणी करावीत, त्याच्यातनं मनोरंजन व्हावंच, पण त्या मनोरंजनाबरोबर काहीतरी विचार गाण्यातून पोचावा, मग ते दूरदेशी गेला बाबा असेल किंवा दमलेल्या बाबाची कहाणी असेल, तसंच काहीतरी एक विचार देण्याचाही प्रयत्न आहे. कोणी दुष्ट व्यक्तिरेखा नाही आहे, विलनच नाही या चित्रपटामध्ये, सगळी चांगली माणसं आहेत, पण तरी त्याच्यात एक विचार देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी केलेला आहे. आणि जसं आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रामाणिक प्रयत्नांना तुम्ही आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या, तर सगळ्या सांगलीमधल्या रसिक मायबापांना विनंती आहे की 12 एप्रिलला वेडिंगचा सिनेमा नक्की बघा. आणि ज्या माध्यमातून मला कळवता येईल भेटून, फेसबुकवर, ट्विटरवर मला नक्की कळवा की तुम्हाला आवडला का नाही आवडला, काय आवडलं, नाही आवडलं तर काय नाही आवडलं. तर संदीप खरेंनी याच्यातली गाणी लिहिली आहेत, अवधूत गुप्तेनी गाणं गायलं आहे, माझ्या मुलांनी शुभंकरनी एक गाणं गायलं आहे, माझ्या मामाच्या लग्नाला नक्की यायचं, तर मी तेच सांगतो की आमच्या पिक्चरला नक्की यायचं. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.